आहे महाराज. नवविधा भक्ती ज्यावेळेला आपण पाहतो त्याच्यामध्ये श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, विष्णुपाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. म्हणून कीर्तन ही नवविधा भक्तींपैकी असणारी भक्ती आहे. या कीर्तनामध्ये भगवंताचे गुणानुवाद गायले जातात आणि श्रवण हा हे कीर्तनातच त्यांनी घडत असतं. मोक्ष असे आईता श्रवणाची माझी, कीर्तनात त्यांनी बसल्यानंतर अशा पद्धतीनं हा श्रवण घडतं आणि मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होत असते एवढं सामर्थ्य या कीर्तनात आहे महाराज. म्हणून कीर्तन भक्तीला सामान्य भक्ती समजत जाऊ नये. या कीर्तनानं काय होतं असं जर कोणी म्हणत असेल तर अनेक प्रमाणे मला सांगता येतील. कीर्तनचा अंग ओय अंग हरिरूप, कीर्तनचा अंग कीर्तन असं उत्तम साधन आहे की अंग हरिरूप त्यांनी करून टाकतं. विशेष असणारं साधन आहे महाराज. या कीर्तनाच्या जोरावर जगद्गुरु तुकोबारांनी प्रतिज्ञा केल्या कितीतरी अभंग म्हणून दाखवतो. महाराज म्हणतात घोटविन लाल ब्रह्मज्ञान हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन, ब्रह्मभूत काया भूतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. कीर्तन काय आहे या कीर्तनाच्या जोरावर तुकोबाराय सांगतात घोटविन लाल ब्रह्मज्ञान हाती. ब्रह्मज्ञान काय सामान्य साधन आहे का? हा मोक्ष जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर ज्ञानानच होतो महाराज. ज्ञानेन मोक्षन तुमुंडनेन, म्हणून ज्ञानानं मोक्ष प्राप्त होणं हे ज्ञानेन सदृशम असे अनेक प्रमाण आपण त्यांनी पाहू शकतो. ज्ञान अतिशय श्रेष्ठ आहे. हा म्हणून त्यांनी हा ज्ञानानं मोक्ष प्राप्त होतो ब्रह्मज्ञान त्याला म्हणावं. तरी सुद्धा त्यांनी महाराज त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाला सुद्धा तोंडाला पाणी सोडायला लावणारं साधन जर काय असेल तर कीर्तन आहे. घोटविन लाड ब्रह्मज्ञान हाती, ब्रह्मज्ञानाला सामान्य समजत जाऊ नका. श्रुती म्हणते ब्रह्मविद ब्रह्मैव भवति, ब्रह्मविद नाम त्यांनी ब्रह्म स्वरूपाला जाणणारा हा ब्रह्मरूपच होऊन राहिलेला असतो. जो स्वतः ब्रह्मरूप झालेला आहे त्याच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटेल. अरे जो स्वतः ब्रह्मरूप झाला त्याला काय करायचं शिल्लक राहिलं? त्याला काहीच कर्तव्य शिल्लक राहील. कर्तव्य अभाव तणावाची स्थिती त्याला प्राप्त झाली. काम नाही काम नाही झालं बाहेर कामा. अशा अवस्थेत जरी गेला तरी त्याच्या तोंडाला पाणी सोडील. घोटविनलाड ब्रह्मज्ञान हाती कशाच्या जोरावर? हा त्यापेक्षा सांगतात मुक्त आत्मस्थिती सांडवीन. एखादा मुक्त झालेला आहे भाववंधनातून. मुक्त होणं म्हणजे काय? सगळ्या प्रकारच्या वासना जिवंतपणेच अंतकरणातून संपून जाणं याचं नाव आहे मुक्त होणं. सगळ्या वासना संपून गेल्या, सगळ्या कामना संपून गेल्या, सगळ्या इच्छा संपून गेल्या, काहीच शिल्लक राहिलं नाही याचं नाव आहे मुक्त होणं. असा मुक्त जरी झालेला असला, जीवनमुक्त जरी झाला तरी सुद्धा त्यांनी त्याच्या तोंडाला पाणी सोडायला लावीन. महत्वाची घोटविन लाड ब्रह्मज्ञान हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. तो त्याच्या आत्मस्थितीवर आरूढ आहे. त्याला कळलं ना मी आत्मा आहे. आणि एवढंच नाही जीवनमुक्त झाला ना मी आत्मा आहे असं कळून चालत नाही. मी आत्मा ब्रह्मरूप आहे. माझा आत्मा सर्वत्र त्यांनी व्यापक आहे. आत्मा निर्वाळला विश्वाकार. महाराज वर्णन करून सांगतात रक्तश्वेत कृष्ण पित प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुधले डोळा, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैता द्वैत देश काल वस्तू तू हिदमावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार. आत्मा निर्वाळला विश्वाकार. आत्मा सर्वत्र गच्च भरलेला आहे. न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म कळले. असा या स्थितीत गेलेला आहे. अहम सोहम ब्रह्म मी ब्रह्मरूप आहे हा भाव ज्याच्या अंतकरणात निर्माण दिव्य स्थितीत पोहोचलेला आहे त्याच्या तोंडाला पाणी सोडीन म्हणतात. घोटविन लाड पाणी सोडणं कळतं ना तुम्हाला? तोंडाला पाणी येतं ना महाराज? आता आमटी खायची ना आपल्याला. नुसतं नाव काढलं तरी होऊ शकतं महाराज ते. ज्यांना ज्यांना आणायची आमटी माहितीये ना आपल्याला आमटी खायची आहे, आमटी तयार झालेली आहे. असं जर मी आणखी 2-5 मिनिटं सांगितलं तर जे होईल त्याचं नाव आहे लाड घोटणं. हा महत्वाचा विचार आहे. असं आहे ना म्हणजे एक लग्न होतं महाराज आणि ते लग्न 12 टाइम होता आणि अशी वाजंत्री वाजत होते चांगले होते आणि ते नाचणारे पण चांगले नाचत होते. लग्न उशीर व्हायला लागलं. आता काय करायचं? ते पिपाण्यात आणि वाजत होत्या. मग कोणीतरी म्हणलं आता तुम्हाला जर हे लग्न टायमात लावायचं असलं तर हे पोरं नाचायची बंद करावे लागतील. पोरं कशी काय बंद करायचे नाचायचे? म्हणजे ते बंद करायचे असले तर पिपाण्या बंद करावे लागतील. आता पिपाण्या कशा बंद करायचे? म्हणजे त्यांना दम देऊ. त्यांना दम दिला का पोरं त्या दम देणारा दम द्यायचे. हा असा महत्वाचा विचार व्हायचा. मग एक जण म्हणला काय चिंता करू नका मी बंद करून दाखवतो. म्हणजे काय केलं? काय काय गेला आणि चिंचेचा आकडा आणला महाराज. गाभोळी चिंच आणली पिकलेली नाही. गाभोळी चिंच आणली आणि जीव अशी पुढे करून त्या पिपाणीवाल्यांच्या पुढे असं चाटायला सुरुवात केली. त्याचा परिणाम असा झाला अशा पिपाणीवाल्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. सगळा थुका त्या पिपाणीत जाऊन बसला. पिपाणे बंद की वाजणं बंद, वाजणं बंद की नाचलं बंद. लग्न टायमातच लागलं महाराज. घोटविन लाळ याला लाळ घोटवणं म्हणतात.
म्हणजे विशेष गोष्ट एखादी डोळ्यासमोर लाव घोटतो मनुष्य. हा म्हणून कोणाला लाव घोटतात? तुकोबारांची प्रतिज्ञा आहे महाराज. कशाच्या जोरावर? कीर्तनाच्या जोरावर. कीर्तनाला सामान्य तुमच्याकरता सांगतो आहे. कीर्तनाला सामान्य समजू नका, या कीर्तनाला साधना समजा. हा महत्वाचा विचार.